حتى زاغر بعينو करता म्हणून सादृश्य आणि समय सूचकता म्हणून अभंग असा घ्यायचा आपल्याला. काय सांगू आता संताचे उपकार, Para com mais.
तुमची एवढी तयारी असल्यानंतर काय सांगू आता. विश्ववंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ या अभंगाद्वारे संतांचं वर्णन करत आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथम समचरण सरोजम सांद्रणी दामुदाभम जगरणीत पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं मित्रं चिंतया. जयांची केली स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नाथा. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति. मस्तक है पायावरी चालू झालेल्या दिव्य आणि भव्य अशा प्रकारच्या अखंड ज्ञान सप्ताहामध्ये दरवर्षीप्रमाणे गुरुराज दत्त जयंती निमित्त या गावातील जुन्या मंडळींच्या आशीर्वादाने आणि सर्व तरुण मंडळींच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम आरंभ केलेला आहे यामध्ये जी जी ग्रामस्थ मंडळी आहेत सगळेच तरुण मंडळी आहेत वृद्ध मंडळी आहेत माता भगिनी आहेत प्रथमतः या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. तुमच्याजवळ येऊन तर काही नमस्कार करू शकत नाही म्हणून इथूनच दुरून डोंगर साजरे नाही का. कारण मोठे भाग्यवान आहेत तुम्ही. वारकरी संप्रदायामध्ये दोनच देवांना आणि
तिन्ही देवांचे अवतार असं म्हणतात. एक भगवान पांडुरंग परमात्मा विठ्ठल परमात्मा आणि दुसरे भगवान दत्तात्रय, हे दोनच देव असे आहेत की या तिन्ही देवांचं स्वरूप आहे. विठ्ठल नाव साधं आहे पण अर्थ जर पाहिला, विकारे ति विधाताच ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल सर्व देवता. वी म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ म्हणजे शंकर, ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजे भगवान महाविष्णू. तिन्ही देवांचा एकच अवतार म्हणजे विठ्ठल. आणि दुसरा, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या तिन्ही देवांनी एकत्र अवतार घेतलेले फार कमी प्रमाण सापडतात. आणखी एक प्रमाण देतो, तिन्ही देव जैसे शिव तो निवृत्ती विष्णु ज्ञान देव पाही देवांनी मायेला बाजूला ठेवून हे तीन अवतार घेतले एका स्वरूपामध्ये. पण विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांच्या घराण्यामध्ये माये सहित तिघांनी अवतार घेतले. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ऐसे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे. इथे सगळी मंडळी हुशार आहेत, पाठांतराची आहेत, जेवढे अगदी व्यवस्थित म्हणणारे आहेत मला आनंद होत नाही. तर काही काही ठिकाणी असं सापडतं, मी म्हटलं तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे आणि एक जण पाठीमागं म्हणत होता तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. म्हटलं याने परभणीचे ससे कुठून धरून आणले हो. विठ्ठल विठ्ठल विनोबाचा करा. पण या तिन्ही देवांनी मायेसहित घेतलेले अवतार म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. या संतांनी काय केलं आणि या देवतांनी काय केलं? या देवतांनी तिन्ही देवाचे गुण प्रगट करून सांगितले. आणि या संतांनी जगाला जाग करण्याचं काम केलं. म्हणून मी जी सुरुवात केली ना फार सुंदर अशा प्रकारची, पूर्व पीठिका कीर्तनाच्या नवीन अनेक पद्धती निघाल्यात आता. जुगलबंदी कीर्तन निघाले. कुठून काढली जुगलबंदी समजत नाही. वारकरी संप्रदाय आला आणि एक प्रकारचं वेस्टर्न असं चढवलंय लोकांना आकर्षित. कोणत्या ना कोणत्या संतांनी जगतामध्ये येऊन काय केलं, काय करत असतात हे सांगण्याकरता विश्ववंद जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे या सेवेला घेतलेल्या अभंगात चार चरणामध्ये सुंदर अशी वाटणी केली आहे. संतांच्या प्रमुख तीन क्रिया तीन क्रियापदांना सांगितलेल्या आहेत. संत पहिले जागवतात, नंतर शिकवतात आणि मग सांभाळतात. मज निरंतर जागविती. करुणी सायास सुखविती आणि
तैसे मज येते या तीन क्रियापदांचा विचार करायचा म्हणजे सेवा संपली. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या उपकाराचं वर्णन करतायत. दोन प्रकारच्या गोष्टी आहेत, एक केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला कृतज्ञ म्हणतात आणि केलेले उपकार विसरणारा त्याला कृतघ्न म्हणतात. यात पुन्हा दोन दोन प्रकार आहेत. आणखीन कृतज्ञामध्ये दोन प्रकार, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा पहिला प्रकार आणि त्या उपकाराची परतफेड करण्याची इच्छा ठेवणारा दुसरा प्रकार. दोघेही कृतज्ञच आहेत. आता कृतघ्नात दोन प्रकार, केलेले उपकार विसरणारा पहिला प्रकार आणि त्या उपकाराच्या बाबतीत त्याच्यावर अपकार करणारा हा कृतघ्नातला दुसरा प्रकार. विठ्ठल कृतज्ञाच्या बाबतीमध्ये मला वाटतं माणसापेक्षाही पशु फार श्रेष्ठ आहेत. कुत्र ज्या घरचं अन्न खाईल त्या घरचं राखण करत असत, बरोबर आहे. मांजर ज्या घरचं अन्न खाईल त्याला अपशकुनाची वार्ता देत असतं. महत्वाच्या कामाला मालक निघाला की बरोबर आडवं जातं, संकेत करत. खाल्लेल्या अन्नाला जागणारे हे पशु आहेत. माणसापेक्षा कृतज्ञ वृत्ती पशुमध्ये जास्त आहे. एका अरण्याला आग लागली, कबीर महाराज तिथून जात होते आणि कबीर महाराजांनी पाहिलं की त्या झाडाला आग लागलेली आहे, तरी पण त्या झाडावरचे जे पाखरं आहेत, पक्षी आहेत, ते तसेच बसलेले आहेत, उडत नाहीयेत. वास्तविक तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं आग लागलेलं पाहिल्यावर? उडून जायला पाहिजे, पण ते तसेच बसलेले. कबीर महाराजांना आश्चर्य वाटलं आणि ते त्या पक्ष्यांना विचारतायत, आग लगी इस वृक्ष को जलने लगे है पात, क्यों न उड़े रे पंछियों पंख तुम्हारे साथ. अर्थ सोपा है, विस्तार करण्याची आवश्यकता नाही. या झाडाला आग लागले, पानं आणि पानं जळून चाललेत आणि देवाने तुम्हाला पंख दिले, तुम्ही उडून का जात नाही बाबांनो? विचार. त्यावेळेस ते पक्षी काय म्हणतात ऐका. फल खाए इस वृक्ष के गंधे किए हैं पात, फल खाए इस वृक्ष के गंधे किए हैं पात, अब यही हमारा धर्म है जले इन्हीं के साथ. कबीर महाराजांनी तरी टाळ्या वाजवल्या होत्या त्यावेळेस. माझी अपेक्षा नाही तुम्ही टाळ्या वाजवून का. कबीर महाराज कुठं आपण कुठं. पण या उत्तरानं कबीर महाराज एवढे संतुष्ट झाले, ते पक्षी म्हणतात, महाराज याच झाडाचे आम्ही फळं खाल्लेत आणि याच झाडावर आम्ही आमची विष्ठा टाकली, पानं पानं घाण केलेत आणि ज्यांनी आमच्यावर एवढे उपकार केले ते झाड आगीमध्ये सापडलं, जळून चाललं, अशा वेळेस याची संगत सोडून जायला आमची काही माणसाची जात नाही. आम्ही काही माणसं नाहीत. म्हणजे माणसं कसे असतात हे वेगळं सांगायची गरज. विठ्ठल कृतघ्नतेची परिसीमा म्हणजे गृहस्थाश्रम आहे महाराज. जो वरी चळण गा तो वरी म्हणती, इंद्रिये मावळली आला. ज्याने घाम गाळला, रात्रंदिवस कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं आणि कुटुंबाचं पालन पोषण केलं, ओ तोच व्यक्ती का म्हातारा झाला, एका कोपऱ्यात बसून राहतो. त्याचा उपयोग फक्त लहान पोरग रडायला लागलं की त्याला सांगतात रडू नको, तेव्हा बागुल बो बसलाय. तुमच्या आपल्या भागात काय म्हणतात काय माहित नाही, काय भागात त्याला भोकाडी म्हणतात, काय म्हणतात भोकाडी.
काय म्हणतो भोकाडी 50 एकराची भोकाडी किती एकराची मालकीन ती भोकाडी 50 एकराची आज त्यांच्याविषयी काय आस्था राहिली बर हे मी सांगतो असं नाही संतच सांगतात असं नाही तुमचा अनुभव काय आहे तुम्ही विचार करून पहा विठ्ठल म्हणून कृतज्ञतेचा जर विचार केला तर माणसं फार कृतघ्न आहे आणि पशु कृतज्ञ आहे ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांना लवकरात लवकर विसरता येईल तेवढे विसरण्याचा प्रयत्न करतात माणसं आणि जितकं जास्तीत जास्त काळ आठवणीत ठेवता येईल आणि त्याची परतफेड करता येईल तेवढी करत राहतात पशु विठ्ठल विठ्ठल पण तुकाराम महाराज आपल्यावर संतांनी केलेल्या उपकाराची कृतज्ञतेने अगदी जे शब्दातीत आहे वर्णनातीत आहे त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात पण काय सांगू आता असं म्हणून करतायत बरं का काय सांगू असा प्रश्न कधी पडतो ज्याच्याविषयी सांगायचं आहे त्याच्यात सांगण्यासारखं काहीच नसलं तरी प्रश्न पडतो काय सांगू आता कारण नाहीच काही त्याच्यामध्ये किंवा त्याच्यात सांगण्यासारखं पुष्कळ आहे पण आपल्याला काही माहीत नसलं तरी मनुष्य काय म्हणतो काय सांगू आता किंवा आपल्यालाही माहित आहे त्याच्यातही सांगण्यासारखं पुष्कळ आहे पण वेळ नसला तर इतक्या कमी वेळेत काय सांगू आता असे किंवा वेळही भरपूर आहे सांगण्यासारखंही पुष्कळ आहे माहितही आपल्याला सर्व आहे पण शब्दाचं भांडवल अपूर्ण आहे शब्द वेळेवर सुचत नाही काही काही माणसाला वेळेवर सुचत नाही शब्द ते म्हणतात काय सांगू आता या प्रसंगातलं त्याला ज्ञान पाहिजे ते असं चार चौकात गप्पा मारणाऱ्या एका माणसाला पुढे केलं हे उठ तू सांग जबरदस्तीने उठवलं तो नको नको म्हणत असताना त्याने माईक हातात धरल्याबरोबर दोघांनाही थंडी वाजून आली आता काय सांगू त्याला प्रश्न पडला आणि मग तू म्हणू लागला आता आपल्या या ठिकाणी हे आलेले आहेत त्यांचंही नाव नाही सांगितलं त्याने सगळ्या जागा सर्व नावाने भरून टाकल्या आपल्या गावामध्ये हे आलेले आहेत आणि आता ते थोडस आपल्या समोर हे करून दाखवणार आहे हे म्हणजे काय डिस्को डान्स काय करणार आहेत ते आपल्या समोर थोडं व्याख्यान करणार आहेत एवढं तरी म्हणावं या विषयावर बोलणार आहेत हे तरी म्हणावं पण नाही आपल्या समोर ते हे करणार आहेत काय सांगू आता सांगण्याचं ज्ञानही असलं पाहिजे शब्दाचं भांडवलही भरपूर असलं पाहिजे सांगण्यासारखंही पुष्कळ असलं पाहिजे आणि ते आपल्याला माहिती असलं पाहिजे मग तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय सांगू आता कोणत्या उद्देशानं म्हणतायत खर तर सांगता येत नाही कितीही सांगितलं तरी हा त्याच्या पाठीमागचा अभिप्राय भगवंत आणि संत यांच्या बाबतीत सांगायला गेलो तर कुणालाच काही सांगता येत नाही यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह वैखरी वाणीला तर शक्यच नाही परेही परते बोलणे गुंतले वैखरी कैसे निसांगे काय सांगणार आहे भगवंताबद्दल वर्णन करायला कोण कोण गेलं वेदानी वर्णन केलं महाराज वर्णन करतात पुसू नका बाई वेदाशी काही पुसू नका बाई वेदाशी काही कळलेचे नाही शेषा झाल्या 2000 जिभा जिभा देवता हो Yeah.
पुसुनका बाई पुसुनका म्हणजे विदर्भातली भाषा बरं का विचार काय पुसुनका बाई नाक पुसुनका बाई असं नाही काही विचारू नका वेदाशी काही कळलेची नाही शेषाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर एकेका जीवेच्या किती जीवा झाल्या शेष शिणला झाल्या द्विसहस्त्र जिभा देव का हो विटेवरी उभा उभा देव का हो विटेवरी काही काही चांगल्या चांगल्या मृदंगाचार्यांना लावण्याकरता माणूस जवळ ठेवा लागतो बरं का ती हुशार मंडळी आहे काही काही ठिकाणी अशी घोडे असतात वाजवण्याकरता पखवत ठेवण्याकरता एका घोडीवर पखवत होता मी म्हणलं हो ते काय पखवत जरा उंच खाली घ्या ना त्यांनी घोडीहून खाली घेतली घोडी सुद्धा काही कळत नाही एका गावात कीर्तनाला पखवत खाल्लं होतं म्हटलं का हिचं घोडी नाही का तर म्हटलं आहे पाटलाच्या घरी म्हटलं मग घेऊन या नाही चरायला गेली अस हुशार मंडळीत लगेच कमी जास्त झालेलं कळतं विठ्ठल काय चिंतन चालू होतं आपलं वेदाला सुद्धा वर्णन करता येत नाही वेदाशी काही कळण्याची नाही वेद जाणो गेला पुढे भगवंताचं वर्णन करता येत नाही मन वाचाती तो तुझे स्वरूप तुझे स्वरूप Bye.
तुझे हे स्वरूप मना तीत वाचे तीत अशा प्रकारचं तुझं स्वरूप अवर्णनीय आहे. हे जसं देवाचं आहे तसं संतांचं सुद्धा आहे. यांचा महिमा काय वर्णो मी पामर नकळी तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मदेव वर्णन करू शकत नाही तर आपल्यासारख्याच ते कामच नाही. काय काय वाणू आता नपुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. आणि त्यांनी केलेल्या उपकाराचं तर वर्णन कुणीच करू शकत नाही. म्हणून महाराज प्रथम सांगून टाकतात. काय सांगू आता काय सांगू. पण न सांगण्याचा असा विषय तरी कोणता आहे. काय सांगायला तुम्ही सुरुवात केली आणि सांगू शकत नाही. आणि संतांचं एक वैशिष्ट्य आहे त्यातल्या त्यात तुकोबारायांचं बरं का. काय सांगू म्हणतात आणि सांगायला सुरुवात करतात. सांगता येत नाही म्हणतात आणि सांगितल्याशिवाय काय सांगू आता. म्हणजे कशाबद्दल संतांची उपकार सांगायला सुरुवात केली आणि काय सांगितलं. मज निरंतर संतांनी उपकार तरी काय केले. काय केले उपकार. मज निरंतर जागविती. तुकाराम महाराज म्हणतात मला निरंतर जागत ठेवलं मग त्याचा आपल्या त्याच्याशी काय संबंध आहे. आपला त्याच्याशी काय संबंध आहे. तर प्रत्येकानं असं म्हणावं मज निरंतर. कारण सतत
जाग करणारे जाग ठेवणारे कोण आहेत? संतच आहेत. संतशिवाय कोणी जाग ठेवू शकत नाही. आणि सर्व समाजाला जे सतत जाग ठेवतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून कुणाला संत म्हणतात? तो त्यातल्या त्यात मोठा संत कोण? ज्याचं क्षेत्रफळ मोठं आहे तो कुणाला मोठा बाबा महाराज म्हणतील सांगता येत नाही. मला ज्याच्या पाठीमाग जास्त मोठा लवाजमा, माग 10-5 गाड्या, पुढे 10-5 गाड्या, यांची गाडी कोणती समजतच नाही. अजून आली का माग राहिली काही? कुणा जे काहीच घेत नाहीत त्यांना तरी मोठा बाबा म्हणते. नाही तर मग ज्यांना सगळ्यात जास्त लागतं ते तरी मोठे महाराज कोण? ज्यांचं पाकिट जाड ते किंवा जे काहीच घेत नाही त्यांना काहीच किंमत नाही. दे धड धोबी का कुत्ता घर कान घ्यावं की नाही आम्हाला काही लोक विचारतात. कीर्तनकार लोक विचारतात महाराज घ्यावं की नाही. एकच प्रमाण सगळ्यांच्या करता देतो. आपती असो दूध बराबर, मांग लिया असो पाणी, खीच लिया असो खून बराबर, ये हे कबीरा वाणी. जे स्वतःहून लोक प्रेमानं देतील, ज्यात प्रेम ओतलेलं आहे, न मागता देतील, स्वतःहून देतील, प्रेमानं देतील, ते दुधासारखं पवित्र आहे. जे तुम्हाला मागून मिळेल ते पाण्यासारखं पांचट आहे. जे तुम्हाला ओढून मागावं लागत असेल, ओढून मागावं लागत म्हणजे खोटं बोलून येतो गल्लीतून सांगतो दिल्लीतून इतक्या लांबून आलं इतकं खर्च झालं असं खोटं बोलून जे मागून घेतील ते रक्त ओढून घेतल्यासारखं आहे. खिचलिया असो खून बराबर, ये हे कबीरा बानी. घ्यावं की नाही तुकोबारायांची घेणाऱ्याला प्रमाण देतात. कथेचा जो विक्रा करतो जाऊ द्या मला पुढचं बोलायचं नाही कारण मी त्याच्यात कुठंतरी बसत असेल ना. हो काही काही गोष्टी हा मातशी गाने सांगितलं बोल ना पुढं भाड खाई जाऊ द्या. घ्यावं की नाही ही पंचायत मा काही काही तर असे नमुने आम्हाला भेटतात. सुरतच्या भागामध्ये कीर्तन होतं सकाळचं काल्याचं. पुण्यावरून गाडी घेऊन गेलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अकोल्याला कीर्तन. सुरत कुठे? सकाळचं काल्याचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर लोक भाविक श्रद्धावान गाडीपर्यंत पोहोचवायला आले. काय शाल श्रीफळ द्यायचं ते दिलं, गाडीत बसलो. माझा स्वभाव न मोजण्याचा, मी काही मोजलं नाही काही नाही बसलो. सगळे लोक आले, महाराज दर्शन करू द्या दर्शन करू द्या. म्हटलं असू द्या आता आम्हाला लांब जायचं उशीर होईल. नाही 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 दर्शन करू द्या राहू द्या बाबा. कोणी टायरच्या पाया पडते, कोणी बोनेटच्या पाया पडते, कोणी कशा. एकाने दारच उघडलं, महाराज बाहेर या दर्शन करू द्या. म्हटलं बरं बसलो. आप तितक्यात एक अप टू डेट पांढरे फटक कपड्याचा धोतर एक कडक टोपी नेहरू शर्ट समोरून आला डोलत डोलत. महाराज निघाले? हो बाबा छान झालं कीर्तन. म्हणलं बरं झालं जे झालं. लोकांनी काय दिलं? किती दिले तुम्हाला? म्हणलं काही मोजले नाही बाबा. मोजले नाही? हो बघू बरं. तर पाकिट दिलं त्याने मोजले. जवळजवळ 20 वर्ष झाले या गोष्टीला. म्हणे 5000 आहे ते. असू द्या प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची. नाही नाही असं कसं लाजा वाटल्या पाहिजे लोकांना. त्यांनी लाजा काढल्या त्या लोकांना. असे कसे नियोजक संयोजक? थांबा जरा. ते 5000 पाकिट घेऊन गेला. मला वाटलं तो त्याच्यावर 0 टाकून आणतो का दुप्पट करून आणतो काय माहिती. पण तो पाकिट 5000 जो घेऊन गेला तो अजून नाही आला. आजपर्यंत मी वाट बघतोय त्याची पण दिसलाच नाही महाराज. तू आषाढीला नाही करते तू का म्हणे ऐसी आहे तर का हरी काय करावं.
आणि ते मला का अजून समजलं नाही आमच्याच वाट्याला काय येतं. घ्यावं न घ्यावा हा प्रश्न वेगळा आहे, तो विषयच वेगळा आहे. पण संतांच्या भाषेमध्ये कीर्तन ही सेवा आहे, कीर्तन हा व्यापार नाही. परमार्थाला जेव्हापासून लोकांनी व्यापाराची दिशा दिली तेव्हापासून परमार्थाला शून्य किंमत झाली. तुमचं काय म्हणणं आहे सांगा, तुमचं काय म्हणणं आहे, द्यावं की न द्यावं? तुम्ही बोलणार नाहीत मला माहित आहे, कारण अजून मला जायचंय. तुम्हाला माहित आहे हे असं बोलले म्हणजे कधी मागणार नाही. काही लोक खरंच मागत नाही पण पुन्हा कसलीच तारीख देत नाहीत मागितली तर. किती महत्वाचं. काही काही लोक फार मोठा सप्ताह म्हणतात, मंडप मोठा, समाज मोठा, कलाकार मोठे, महाराज मोठे, काय एकेकाचं गुणवर्णन करतात. पण लोकांच्या संतांच्या मोठेपणाबद्दलची मी व्याख्या सांगतोय. हो खरं सांगू तुम्हाला, ज्यांचं ज्ञान मोठं, ज्यांची कला मोठी त्यांना मोठं म्हणू नका, ज्यांचा अनुभव मोठा ते मोठे. कुणाचाही उदो उदो करतील महाराज, कोणालाही डोक्यावर घेतील, कुणालाही कधी खाली आपटतील. आमच्याकडे एक विद्यार्थी होता, शेकडो विद्यार्थी तयार होऊन गेले, शेकडो नाही हजारो विद्यार्थी तयार होऊन गेले, पण असे नमुने होऊन गेले. एक विद्यार्थी असा होता की तो जिन्यावरून खाली येताना लहानच होता, म्हणजे लोकांचं सांगतो मी या नमुन्यावरून, तो प्रत्येक असं पायरी खाली उतरताना ठाकरे महाराज की जय, ठाकरे महाराज की जय, ठाकरे महाराज असं पायरी उतरत उतरत प्रत्येक पायरीवर उडी मारताना म्हणायचा ठाकरे महाराज की जय. एकदा तो वरून सटकला तो खालीच आला, जयचा ठाकरे महाराज म्हणला. आता हे पडलं त्याला ठाकरे महाराज काय करील. जोपर्यंत उड्या मारत ठाकरे महाराज की आणि सटकलं तर त्याच्या आईचा उद्धारच करून टाकला. काही लोक ज्यांना कवित्व करता येतं, टल अट हिंगन बेट सगळ्यात माझं काव्य मोठ, शब्दाला शब्द जोडवता येतात, अनुप्रासाला अनुप्रास, यमकाला यमक जोडवता येतो, त्याला मोठा संत म्हणतात, त्याला मोठा महाराज म्हणतात. तुकोबारांनी यांचंही वर्णन केलं, नवतिते संत करिता कवी. थोडंफार शिक्षण झालं असेल, जो प्रज्ञावान आहे तो कवित्व करू शकेल. कवित्व करतो म्हणून का तो संत होईल? नाही. संत म्हणून त्याचे पाय धरत असाल तर फसाल. जवळजवळ 41 वर्षापूर्वीची गोष्ट, निदान 35 वर्षापूर्वीची ती गोष्ट, पंढरपूरला कार्तिक वारी झाली आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भोर तालुक्यातले ग्रस्त माझ्याकडे आले. म्हणजे महाराज
आमच्या गावी काकडा आरतीच्या समाप्तीनिमित्त उद्या कालाचं कीर्तन आहे, आजचं संध्याकाळचं कीर्तन आहे, तर तुमची तारीख मिळेल का बघा बरं डायरी. आता त्यावेळेस जवळजवळ आमची डायरी पूर्ण रिकामीच असायची, कारण आम्हाला गाव मिळत नव्हतं आणि त्यांना बुवा मिळत नव्हता. म्हटलं डायरी पाहिजे काही गरजच नाही, रिकाम आहे, मग चला आठ पा. पिशवी भरली निघाल. तो म्हटला मी काही सामान घेऊन येतो, म्हणून तो सामान आणायला गेला पंढरपूरमध्ये. पंढरपुरातून काय न्यावं हेही लोकांना कळत नाही, काय वाटेल ते नेतात. माणसं असतील तर घोंगड्या, बाया असतील तर बांगड्या, हो काही नेतात. एकानं पाळणा घेतला पाळणा पंढरपुरातून. म्हणलं कुठल्या आपण, म्हणलं नागपूरकडचं. तुमच्याकडे पाळणे मिळत नाहीत का, म्हणलं मिळतात. इथून का नेता, म्हणलं तुम्हाला माहीत नाही, मला वेड्यात काढलं त्याने. म्हणलं नाही, तुम्ही कुठले, म्हणलं पंढरपूरचाच मी. तुम्हाला माहित नाही, अहो महाराज पंढरपूरहून पाळणा नेला की तो दरवर्षी हालत असतो. म्हणलं त्रिकोण पाहिला का, त्रिकोण त्रिकोण लक्ष नाही काय नेतील सांगताय. पंढरपूरवरून काही सुद्धा नेऊ नये, म्हणजे हळद कुंकू बुक्का अष्टगन बस परमार्थाचं साहित्य काय असेल. तुम्हाला माहीत नसेल, सेना महाराज वारीला आले आणि वस्त्रा घासायचा दगड त्यांना चंद्रभागेत दिसला आणि त्यांनी तो नेला, तर भगवंत नामदेव रायाला म्हटले यावेळेस सेना महाराज आले नाहीत. म्हणजे आले होते दर्शनाला. हो नामा काय, सेना दर्शनाला आला नव्हता, तो वस्त्रा घासायचा दगड न्यायला आला होता. नामदेव महाराजांनी सेना महाराजांना निरोप पाठवला, तुमची वारी पोहोचली नाही बरं का. भगवंत म्हणतात तुम्ही वारीला नव्हते आले, वस्त्रा घासायचा दगड न्यायला आले होते. त्यांना पश्चाताप झाला, पुढच्या वारीला येताना ते दगड घेऊन आले, चंद्रभागेत टाकून दिला आणि वारी करून निघून गेले. पुन्हा भगवंताने नामदेवाला विचारलं, नामा सेना आला होता. म्हणे हो नाही आला. हो मी पाहिलं, वारीला नव्हता आला, दगड टाकायला आला होता. हो जिथं दगड नेणं आणि टाकणं हे भगवंताला सहन होत नाही, आता आपल्या किती वाऱ्या सक्सेसफुल झाल्या असतील तुम्ही विचारता. एकही वारी अशी सोडली नसेल की त्या वारीला आपण काही नेलं. त्या ग्रस्थाने संपूर्ण सामान भरलं, एवढी मोठी पिशवी कशाची, जवळजवळ तो पिशवाच. घरच्यांच्या करता कोणाला काय, कोणाला काय सामान घेतलं. लहान पोरीला ती साडी, पोराला गाडी आणि माझी पिशवी घेतली. गेलो त्याच्या गावी, रात्री कीर्तन झालं, त्याच्याच घरी मुक्काम. सकाळी जाग आली मधुर मंजूळ आवाजाने, त्याची पत्नी उठून दळत होते. बरं बाया दळताना, आता दळण्याचं काम यांच्याकडे नाही राहिलं, पलटी झाली. आणि पूर्वी असं होतं, बाया कुठे दळत होत्या, आणि नुसत्या दळत गपचूप दळत दळत होत्या का. बाई जात्यावर बसली की ओवी सुच, जात्यावर म्हणजे वर नव्हती बसत, खालीच बसत होती. पण दळण दळताना ती काय म्हणायची, तिनं ओवी म्हणायला सुरुवात केली. ती बाई म्हणली, काय काय पंढरपूरहून मालकाने आणलं त्याचं वर्णन केलं तिने त्या कवित्वामध्ये. खडीचा ग खण आणला पंढरीहून, सासूच्या लेकानं माझ्या आईच्या जावयानं. आता दोन्हीचा अर्थ काही वेगळा आहे का. सासूच्या लेकानं माझ्या आईच्या जावयानं, मला नवल वाटलं. मी थोडं सावरून बसलो, आणखी पुढे काय म्हणते पाहू. पण मला काय माहित, आमचाही नंबर त्याच्यात लागणार आहे. तिनं पुढे म्हणायला सुरुवात केली, बाळू लाग गाडी बेबी लाग साडी, यांच्या बरोबर महाराज आले त्यांची लांब लांब धाडी. आपल्यावर कोण कवित्व करणार आहे महाराज. म्हणून काय संत म्हणून तिचे पाय धरावे. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा अनुभव मोठा परमार्थातला त्यांना संत म्हणावं.
ज्यांचे जगावर उपकार मोठे त्यांना संत म्हणावे. जगावर जितके ज्यांचे जास्त उपकार तितके ते संत मोठे. लक्ष झालं ना? व संतांचे सर्वात मोठे उपकार जर कोणते असतील तर जगाला जाग करतात, मोठ्या प्रेमाने जाग करतात. म्हणून सुरुवातीला मी जी सुरुवातीला म्हणून गेलो ना, आता जागा रे भाई नो नाहीतर दुःख पावाल पुढिले पेणा असे ठाऊक असो नि कोणा. दुःख पावाल पुढिले पेणा, पेणा म्हणजे पुढच्या मुक्कामावर तुम्हाला दुःख होईल आणि ते तुम्हाला दुःख होऊ नये. झोपल्याने काय नुकसान होतं किंवा काय झालं आणि झालेल्या नुकसानापासून पुढे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्याकरता संत आपल्याला जाग करतात. विठ्ठल कारण चोर टपून बसलेले आहेत. काय चोरण्याकरता, काय चोरणार आहेत ते आपलं. सर्वात मोठी गोष्ट तपस्व्यांच्या तपाचं पुण्य, जप करणाऱ्यांच्या जपाचं पुण्य, ज्ञानी म्हणवणाऱ्या लोकांचं ज्ञान, विरक्त लोकांचं वैराग्य तुम्ही मिळवा. हे चोरी करायला तयार आहे, हे चोर आहेत. चोर एक प्रकारचे चोर नाहीत, शास्त्र सांगतंय काम क्रोध लोभ मोह देहे तिष्ठति तस्करः ज्ञान रत्न पहाराय तस्मा जागृही जागृही. ज्ञान रूपी रत्नाचं अपहरण म्हणजे चोरी करण्याकरता हे जागे आहेत आणि तुम्ही झोपलेले आहेत. म्हणून संत जाग करतायत, झोपू नका बाबा, जागे व्हा. हा आपण वरचा वाच्यार्थ पाहिला. आता ही झोप कोणती, कशावरून झोपलेला आहे समजावं. झोपेचं लक्षण कोणतं, जागेपणाचं लक्षण कोणतं सांगतो. डोळे झाकणं म्हणजे झोपेचं लक्षण नाहीये. आणि डोळे झाकण्याची जर झोप असेल आणि त्यातून जर जाग करायचं असेल तर त्याला संत कशाला पाहिजे. ढेकणं, चिलट, डास, मच्छर हे काय आहे मग असं म्हणाव का, काय सांगू आता. ढेकणाची उपकार मज निरंतर जागविती. जागवणारी मंडळी आपल्या घरातच आहेत. ढेकणं झोपू देतात, चिलट डास मच्छर झोपू देतात, पत्नी झोपू देते. हाई सांगायची हिम्मत आहे? नाही झोपू देत महाराज, झोप नाही लागत. आणि तिची तर सर्वांना भीती वाटते. बायकोला भेत नाही असं कोण कोण आहे, हात वर करा बरं. कोण आहे असा बायकोला भेत नाही असा? एकाने केला हात वर, म्हणलं वा शाबास पठ्ठ्या, बायकोला भेत नाही तू. नाही दुसरा म्हणलं यांनी लग्नच केलं नाही तर. राजाच्या दरबारामध्ये एक मंत्री उशिरा आला. राजाने त्याला विचारलं का उशीर केला, खाली मान घालून उभं राहिलं. अरे मी तुला विचारतो का उशीर केला, एक नाही दोन नाही, एकदा दोनदा तीनदा चारदा विचारलं तू काहीच बोले ना. शेवटी दुसरा मंत्री म्हणाला बायकोनं येऊ दिलं नसेल. राजा म्हणला एवढा बायकोला भेटतो काही वाटतं का नाही तुला. मग त्याला तोंड फुटलं, तो म्हणतो यांना विचार बरं तुम्ही भेटा की नाही.
सगळ्या मंत्रिमंडळाला विचारा कोण भेत नाही यातलं. राजा म्हणलं कोण भेत नाही, हे सांगा रे कोण कोण भेत नाही. सगळे म्हणले भेवच लागतो महाराज. राजा म्हणला लाईन धरा, एक भिणाऱ्यांची लाईन आणि एक न भिणाऱ्यांची लाईन, पाहू द्या मला कोण कोण येतो. सगळे भिणाऱ्याच्या लाईनीत उभे, न भिणाऱ्याच्या लाईनीत एकटंच उभं होतं इकडं. राजा म्हणला शाबास, माझ्या दरबारात एक का होईना बायकोला न भेणार आहे. तो म्हणला महाराज तसं काही नाही. म्हणे का, घरून निघताना तिनं सांगितलं होतं गर्दीत घुसू नका म्हणून मी बाजूला उभं राहिलो. म्हटलं आता हे भेत नाही का, गर्दीत घुसू नका भेत कोण नाही. वास्तविकता 26 दैविक गुणसंपत्तीमध्ये पहिले जर संपत्ती कोणती असेल तर ती कोणती आहे, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. अभय, अभय परमार्थातलं पहिलं लक्षण. परमार्थ करणारा मनुष्य कुणाला भेत नाही, काळाला सुद्धा भेत नाही, कुणालाच भेत नाही तो. का, त्याचं कुठं चुकतच नाही तर भिण्याचं काय कारण. विठ्ठल विठ्ठल जाग करायला हे बाकीचे कशाला पाहिजे. अलार्म जाग करत नाही, जाग करतो त्याचा उल्लेख कुठे नाही. संतच कशाला पाहिजे, त्याचं कारण आहे. ही झोपच अशी आहे की त्या झोपेतून संताशिवाय कुणी जागच करू शकत नाही. अशी कोणती झोप आहे, माऊलींना विचारू आपण. माऊली सांगतायत अविद्येची निदा विश्व स्वप्नाची धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि झोप. ही अविद्येची झोप आहे, अज्ञानाची झोप आहे. आणि अज्ञान फक्त घालवू शकतील तर संतच. विठ्ठल या अविद्येमुळे या अज्ञानाच्या झोपेमुळे आपण जन्म मृत्यूच्या भवसागरामध्ये येरझाऱ्यामध्ये फेऱ्यामध्ये आपण अडकून बसलोय, अडकून बसलोय. आणि संतांनी कृपा केल्याशिवाय जाग केल्याशिवाय आपण यातून बाहेर पडू शकणार नाही. आणि संतच हे कार्य करू शकतात, करत आहेत, करत होते, करत राहतील. या जगतामध्ये काही गोष्टींची निर्मिती स्वतः भगवंताने केलेली आहे. मेघ चंद्र सूर्य घना वृक्षा देवे निर्मे युगे निर्मेन देवता. काय केलं, कोणत्या कोणत्या, मेघ चंद्र सूर्य गाई आणि संत, या गोष्टी देवाने निर्माण केलेल्या आहेत. कशा करता, जगावर उपकार करण्याकरता. प्रत्येकाचा विचार करायला मला आता वेळ नाही. पाऊस पडला नसता तर आपली काय अवस्था झाली असती, काय अवस्था झाली असती. चंद्र नसता तर काय अवस्था झाली असती. आज आपल्याला वनौषधी जी मिळते, वनौषधी, याचं कारण चंद्र आहे. गामाविश्च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. चंद्रामुळे आपल्याला वनस्पती औषधी मिळते. बरं, सूर्य, सूर्यामुळे आपल्याला काय मिळतं, उष्णता मिळते, ऊर्जा मिळते, प्रकाश मिळतो, तेज मिळतं. हे जर नसते तर कल्पना करा, वृक्ष जर नसते तर आपल्याला फळं कुणी दिली असते, सावली कुणी दिली असती. पण हे देवाने निर्माण केले आहेत. नद्यई गावश्च सज्जना, नद्या ही देवाची निर्मिती आहे. गाई देवाची निर्मिती आहे, गाई पण जर्शा नाही बर का. कशा करता भगवंत निर्माण केल्या, येते परोपकाराय, परोपकारा करता, परोपकाराय सताम विभूतया. संतांची सुद्धा
भगवंतानी निर्मिती केली, भगवंतच संताच्या रूपाने. देवते संत स्पष्ट करून सांगू, जे कार्य देवाला देवपणात करता येत नाही ते कार्य करण्याकरता, म्हणजे जीवाला जाग करण्याकरता, परमार्थाकरता जाग करण्याकरता, उठवण्याकरता भगवंताला माणसाच्या रूपात प्रकट व्हावं लागतं, त्या रूपाला संत असं म्हणतात. विठ्ठल तया आम्हा परस्परे बाहेर नामाची अंतरे, वाचून आत वट वस्तू विचारे मी तेची ते. फक्त आकार दिसतो त्यांचा, मी निराकार. निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे. जिवंत देव प्रत्यक्ष तुम्हाला पाहायचे असतील तर संताकडे पहा. विठ्ठल चालू असलेल्या विषयाच्या माध्यमातून सांगू तुम्हाला, संत त्यांना म्हणतात की जीवालाच नाही देवालाही जाग करतात. आता जे देवाला झोपू देत नाही ते जीवाला झोपू देतील? जीवाला झोपू देतील? उठा उठा अरुणोदय घंटा गजर कुणाला जाग करतात? सर्वांना जाग करतात. आणि मग देवालाही जाग करतात. देवा उठा, तुमच्या दर्शनाकरता जीवाला जाग केले, भगवंत उठतात. पण जगाकडे येऊन पाहतात तर हे लोक पुन्हा झोपलेले. पुन्हा येऊन यांना म्हणतात उठा उठा सकळ उठिले नारायण. नारायणाला उठवलं मी, उठा तुम्ही पुन्हा झोपलेत. सतत सतत जाग करतात. म्हणून एक विशेषण वापरलंय, मज निरंतर जागविती. संत कुणाकुणाला जाग करतात? जीवाला जाग करतात, देवाला जाग करतात. आणि उठा साधू संत साधा आपुले. साधू संतांनाही जाग करतात. कोण जाग करतात? संत. कुणाला जाग करतात? संतांना. संत संतांना कस काय जाग करतील? आणि संत जर झोपलेले असतील तर त्यांना संत म्हणायचं का? शंका आहे. पण एक लक्षात ठेवा, जाग करणारे हे सिद्ध संत आहेत, सत्य प्राप्ती करून घेतलेले आहेत. आणि ज्यांना जाग करायचं ते होऊ घातलेले संत आहेत. अजून कारखान्यात आहेत ते. त्यांना मोठेपणा देत आहेत. उठा साधू संत साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवन. उठोनी वेगेशी चला जाऊ राऊळाशी. म्हणजे हो
मऊ घातलेल्या साधू संतांनाही जाग करतात, जीवालाही जाग करतात, देवाला जाग करतात आणि निरंतर जाग करतात. विठ्ठल आपलं आपण झोपलेलो आहेत का, जाग आहे, दुसऱ्याला विचारायची गरज नाही. आपण आपली परीक्षा घेऊन पहा, आपल्याला परमार्थ आवडतो का संसार आवडतो. परमार्थ आवडत असेल तर संसारापूर्वी आवडतो का संसारानंतर आवडतो, आधी काय आवडतो, जास्त काय आवडतो, परीक्षा घेऊन पहा, स्वतःच प्रश्न निर्माण करा. जर परमार्थ आवडतो पण संसारानंतर आवडत असेल तरी तू झोपलेला आहे. आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला बर का, संत झोपलेल्याला जाग करतात आणि आपण अजून झोपलेले आहेत, नेमकं याचा अर्थ काय? माळकरी आहेत, झोपलेले आहेत, झोपलेले आहेत माळकरी. हो नाही नाही, माळकरी आहेत, माळ घातली, वाईट केलं का त्यांनी, जागे आहेत ते? नाही, जे पाहिजे ते करत नाहीत तोपर्यंत झोपलेलेच आहेत. ग्रंथच्या ग्रंथ पाठ केलेत, अर्थ सांगण्यात पटाईत आहेत, त्यांच्या कीर्तनाच्या तारखा मिळत नाहीत, ठीक आहे, तरी झोपलेले आहेत. हे झोपलेले आहेत हो, मग जागे आहेत तरी कोण? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता हे जागे आहेत. विठ्ठल विठ्ठल ज्यांचं असं मत आहे, विठ्ठल आमचे जीवन घरावर डबल चाल म्हणायची पद्धत आहे, तुम्ही का हात वर करता ते घड्याळ दिसाव म्हणून? कारण वेळ थोडा राहिला, जवळजवळ संपलाच आहे. आणि मी नेहमी सांगत असतो, रात्र थोडी आणि तोंडाला फेस येईपर्यंत आम्ही सांगतो, तुम्हाला सोगं वाटतं का? विठ्ठल ज्यांचं असं मत आहे असं समजतात, विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल पहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे येणे सोसे मन झाले हाव घरी, अशी ज्यांची वृत्ती आहे त्यांना काय म्हणावं? महाराज आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, आम्ही गाथ्याचं पारायण करतो, आम्ही महिन्याची वारी करतो, आमच्या गळ्यात माळ नाही माळा आहेत, एक एक माळ ट्रॅक्टरच्या चाका एवढी महिन्याची कबूल आहे. गंध लावतो नागपूर पासून, या बुवा लोकांनीच गंध महा केला बरं का, इथून असा गंधाचा पट अंग दिसतच नाही, गंधच दिसतो जिथं पाहावं तिथं गंधच गंध, शरीर अंग दिसतच नाही जिथं पाहावं तिथं गंध. आणि तुम्ही म्हणता झोपलेले आहेत, हो झोपलेले आहेत. महाराज सर्वस्वाचा त्याग केला, आम्ही घरदार सोडून गेलं तरी झोपलेले हो, मठ बांधले ना, आश्रम बांधला ना, संस्था उघडली ना, हो झोपलेले आहेत. बोला काय म्हणणं आहे तुमचं? काय आहेत? झोपलेले आहेत. जाग कोण? तो
तुकोबांना विचारा जागा कोण जाळूनी संसार बैसलो किंवा संसाराच्या नावे घालून या वाढत हा पुण्य धर्म ज्यांना परमार्थाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही तेच फक्त जागे बाकी सगळे झोपलेले आणि काही नुसते झोपलेले नाहीत झोपेचं सोंग घेऊन उठायचंच नाही असं ठरवून पडलेले यांना उठवणं फार कठीण आहे महाराज झोपलेल्यांना उठवणं सोपं आहे पण उठायचंच नाही असं ठरवून जे झोपेचं सोंग घेतलेले आहेत त्यांना उठवणं फार कठीण आहे कोणी जरी आला तरी त्यांना उठवू शकत त्यांना जागा करणारे संत आहेत म्हणून काय सांगू आता बर नुसतं उठवत नाहीत जागा करत नाहीत मग काय करतात काय करतात महाराज उठवल्यानंतर त्यांना शिकवतात तो कसं शिकवतात सहज बोलून शिकवतात नाही समजलं तर सायास करून शिकवतात प्रयत्न करून शिकवतात सहज बोलणे ही तो उपदेश करुणी सायास शिकविती एवढंच नाही शिकवता शिकवता जरी चुकले तरी त्यांना सांभाळून घेतात तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत असे आहेत मग त्यांची उतराई होण्याकरता कृतज्ञतेतून आम्ही काय द्यावं काय द्यावे त्याशी भावी उतराई ठेविता ठेवितो नाही ठेवितो म्हटलं की क्रियापद होईल ठेवितो हा पायी जीव थोडा हा थोडा जीव त्यांच्या पायी ठेवितो आणि बाकीचा माझा मला राहू देतो थोडा असं नाही जीव जरी त्यांचे पायी ठेविता म्हणजे जर ठेवला तरी थोडा होई ठेविता हा पायी जीव थोडा धावता भावार्थ पाहून गेलो उरला वेळ तर शंका समाधान पाहू बहुतेक तर उरणारच नाही विठोबा Oh, my God.
कृपा म्हणे वत्स धेनुच्या चित्ती तैसे मज येथे सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. हे हाराचं नाही तुमच्या प्रेमाचं ओझ आहे उतराव वाटत नाही उतरवावं वाटत नाही पण कधी ना कधीतरी उतरवल्याशिवाय राहणार कारण काही हार घालणारे लोक असतात आणि काही हार देणारे असतात. एक मुंबईला महाराज मी पाहिले विठोबा रुक्माईला हार घातलेले इथपर्यंत हे वरचंच नुसतं थोबाड दिसत होतं खालचं काहीच दिसत नव्हतं पण त्या महाराजाचा चेहरा असा सुकलेला. यालाच उदास राहायची काय गरज आहे मला राहुलं नाही. मी येऊन त्या महाराजांना विचारलं म्हणजे महाराज काय मी बरोबर मोजले 30 हार पडले 30 हार किती या लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर 30 हार आहेत आणि तरी तुम्ही उदास का. म्हणला न सांगण्यासारखं आहे महाराज. म्हणलं मला सांगाच आता. तो म्हणला या लोकांना मी 50 हाराचे पैसे दिले होते आणि हे 30च घातले 20 हाराचे पैसे गेले कुठं. हे हार त्यातले नाहीत हे खरंच प्रेमाचे हार आहेत. चलो चलो या गावातील या परिसरातील माझ्या बंधुवर्गाणी माता भगिनी अनेक भागवतातून भरभरून प्रेम दिलं आणि आजही तुमच्या हारानं ते प्रेम सिद्ध झालं. हे प्रेम असंच राहू द्या. म्हणजे दरवर्षी मला बोलवत जा असं त्याचा अर्थ नाही बरं. हार घालत जा असं त्याचा अर्थ नाही. प्रेम अंतकरणात राहिलं तरी ते बोलता येत नाही दाखवता येत नाही सांगता येत नाही. प्रेम नाही बोलिता दाविता सांगिता अनुभव चित्ता चित्त जाणे. या ठिकाणी अशी काही मंडळी आहेत मीच कृतज्ञ आहे हो त्यांची नावं नाही लक्षात ठेवू शकलो मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत पण यातलं कोणीही मला विसरलं नाही. जवळजवळ मला वाटतं 30 वर्षापासूनचे तरी आपले संबंध असतील नाही बाबा जास्त असतील पण कमी नाही. प्रत्येक वेळेस भागवतामध्ये भरपूर भरपूर श्रवण केलं तुम्ही आणि मलाही आनंद दिला माझा आनंद द्विगुणित केला आणि आजही त्याचं फल एवढ्या स्वरूपात पाहायला मिळेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. युवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गणावरी. आज इथली तरुण मंडळी असा भव्य स्वरूपात सप्ताह करण्याला सज्ज झाले यापेक्षा आणखीन फळ कोणतं मोठं पाहिजे. आणि आज सच्चा परमार्थ आहे खरा परमार्थ या तरुण मंडळींना मी आशीर्वाद देण्याचा माझा अधिकार नाही. आशीर्वाद तर नाही देऊ शकत पण धन्यवाद मात्र निश्चित देतो आणि माऊलींच्या चरणी भगवंताच्या चरणी गुरु दत्तात्रयांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की असाच परमार्थ यांचा वृद्धिंगत होवो अगदी शेवटपर्यंत जावो. सद्बुद्धी यांची आशीष टिकून राहो. संपूर्ण मंडळी निर्व्यसनी राहो आणि या परिसरातली निदान
जेवढी कार्यक्रमाला रोज येतात इथून पुढे येणार आहेत त्या सर्वांना भगवंताची माऊलींची अशी काही कृपा हो, अशी काही कृपा हो की यांचे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजन नर त्या सर्वांचा उद्धार हो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या नामाचा जय जयकार करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर थोडस सूचित करावं असं वाटतं. एवढं समाज आहे, एवढी मंडळी आहेत, पण किती शांत आहे नाही का, किती शांत आहे, इतके शांत की भजनही करायला तयार नाही. एवढी पण शांती नाही पाहिजे. आता पुन्हा मी तुम्हाला त्रास देणार नाही, टाळी वाजवा ज्यांना हात असतील त्यांनी, इतरांना आग्रह नाही, आणि मुखांना नामस्मरण करा, एकदा हात वर करा. वा जाऊ द्या रातभर असे जातो, सुंदर भजन करा. तुकाराम 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 आता करा हात खाली, हात वर करा म्हणून सांगावं लागलं, खाली करा म्हणून सांगावं लागलं, सांगायच्या आधी तरी पण ही काय थोडी भक्ती झाली का, याच्याही पाठीमागे श्रद्धा विश्वास लागतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितु असे नव्हे हा उपदेश तुमचे बडबडीले विशेष. आणखी एक तुमच्या चरणावर शेवटची मागणी, करुणी उचित प्रेम घालिये यार आलो दान मागाया, थोर करुणी अस एकमेकावर प्रेम करा. घरातल्या माणसांच्यावर रागवू नका, सध्या असं असं आहे जावा जावात पटत नाही, भावा भावात पटत नाही, तर गावागावात काय पटणार आहे, असं करू नका. सगळ्यांना एक होण्याची आज ही वेळ आलेली आहे, निदान 2024 मध्ये तरी आपली एकी दाखवून द्या. आहे ते सरकार पुन्हा आलं तरच हिंदू धर्म टिकून राहील, नाही तर तुम्ही टीव्हीमध्ये पेपरमध्ये पाहताच की याचे परिणाम काय होईल ते. मी कुठल्या पक्षाचा नाही, पशुचा नाही, कुठल्या पार्टीचा नाही, पण हिंदू धर्माचा स्वाभिमानी आहे. हिंदू धर्म टिकून ठेवायचा असेल, आपल्या डोक्यावर शेंडी राहू द्यायची असेल, धोत्र टोप्या नेहरू शर्ट टाळ मृदंग
कीर्तन प्रवचन हे असंच यावत चंद्र दिवाकर चालू राहावं असं जर वाटत असेल तर पुन्हा मोदी आलेच पाहिजे हे लक्षात ठेवा. पंतप्रधान म्हणून तुम्ही मला नाव ठेवलं तरी चालेल, मी कसा आहे तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहे, आणि उद्या तुमचं काय होणार आहे हे तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहे. आज मला राजकारणात शिरायचं नाही, राजकारण हा माझा विषय पण नाही, पण धर्मकारण हे राजकारणावर अवलंबून आहे हे पूर्ण मला माहीत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने धर्मकारण केलं पण राजकारणाला हाताशी धरून. कंसाला जर मारलं नसतं, जरासंधाला मारलं नसतं, कोणते युक्तिप्रयुक्तीनं म्हणा, हे जर संपवले नसते तर धर्माचं राज्य आलंच नसतं, हो कौरवांचंच राज्य राहिलं असतं, हे लक्षात ठेवा. आज पुन्हा धर्माचं राज्य येण्याची गरज आहे, आणि ते जर आलं तर आपल्याला स्वतंत्र हिंदू धर्माच्या संस्काराप्रमाणे वागता येईल, अन्यथा लवकरच आपल्या टोप्या उडून जातील आणि जाळ्या बसतील डोक्यावर, हे विसरू नका. काय बसतील? जाळ्या. जाळ्या म्हणजे समजलं ना तुम्हाला? आपल्यावर लादल्या जात आहेत, हम दो हमारे दो, एक के बाद अभी नाही, दो के बाद कभी नाही, आणि उनका चलने दो कारखाना, हम पाचन हमारे पचास. म्हणून पहिली गोष्ट कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे, त्याच्याकरता आपण कायदा हातात घ्यायचा नाही पण आपला कायदा राहिला पाहिजे आणि तो सुरक्षित संरक्षित राहिला पाहिजे, याच्याकरता तुमच्या मतदानाला फार किंमत आहे, फार किंमत आहे. एका मतदानाची किंमत कोट्यवधीमध्ये पैशामध्ये मोजता न येण्यासारखी आहे. दोन मताने अटल बिहारींचं राज्य पडलं होतं, तुम्हाला आठवत असेल, किती मताने? पण त्यांनी दोन शब्द वापरले होते की आज माझं जरी पक्ष पडला तर एक दिवस असा येईल की या भारतामध्ये हिंदूंचंच राज्य निर्माण करून देणारा माझ्यानंतर पंतप्रधान होईल. असो, मी जास्त सांगणार नाही आपल्याला. सकळांच्या पाया माझे आपुलाले चित्त शुद्ध करा. नुसतं कीर्तन प्रवचन सप्ताह घडवून आणले म्हणजे तुमचं कार्य संपलं असं समजू नका. जशी भगवंतांनी प्रतिज्ञा केली, परित्राणाय साधूना संस्थापनार्थाय संभवामि, तुम्ही म्हणाल ते भगवंताची प्रतिज्ञा आहे. तुमच्याकरता संतांनी केलेली प्रतिज्ञा सांगतो, धर्माचे पालन करणे हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे. मला थोडस कौतुक करा वाटतं आमच्या शिंदे सरांचं, येवल्याला त्यांचं मंडळ आहे, दर एकादशीला गाथा पारायण ते सर्व त्यांची सुशिक्षित मंडळी एकत्र जमा करून करतायत, आणि तेही या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत सहकुटुंब सहपरिवार. आहेर सर या ठिकाणी आलेले आहेत, खरोखरच कौतुक करा वाटतं. म्हणजे सुशिक्षित समाज आणि तरुण समाज आज या परमार्थात पडण्याची गरज आहे, येण्याची गरज आहे. जोपर्यंत तरुण मंडळी मनावर घेत नाही, जर का या वृद्ध मंडळींचं आयुष्य संपलं, परमार्थ संपला, की या भूतलावर काय सांगावं महाराज. आज अशी परिस्थिती आहे, एका ठिकाणी आमच्या मृदंगवाद्याने मागितलं, शाईला पावडर लागते ना, पावडर आणावं थोडी, त्यांनी पावडरचा डबा आरसा कंगवा तेलाची बाटली सगळंच आणून दिली. त्याला वाटले मेकअप करायला लागते काय माहिती, याला कशाला काय लागते हे समजत नाही. एक जण म्हटलं महाराज ते तुम्ही त्या दिवशी तिथे केलं ना तसलं आमच्या इथं येऊन करा ना तसलं. मी म्हटलं त्याला असलं लागतं, तो म्हटलं आणतो. आणलं त्याने मला बोलवलं, महाराज चला ते तसलं करायला. म्हटलं ते असलं आणलं का? आणलं. काय काय आणलं? ते उभं आणलं, आडवं आणलं, काय त्याला विणा सुद्धा त्याला म्हणतात माहीत नव्हतं, याला मृदंग म्हणतात माहीत नव्हतं, अशी परिस्थिती आहे महाराज. त्या पखवाद्वारे त्याने सांगितलं काय काय लागेल ते मागं महाराज मी देतो. काय लागणार आहे? फार तर टाळकऱ्यांना चहा पाणी, तुमची इच्छा असेल तर नाश्ता अमकं तुमकं काय द्यायचं ते द्या. बरं बरं. पखवाद्वाराने मध्येच कणिक मागितले, ते घरात गेला आणि बायकोला सांगितले हे उन्हामुळे बरं
कणकेसर. ती म्हणली माणसं तर मोजून या अगोदर. ते भजनातले माणसं त्याने मोजले, इतके माणसं आहेत म्हणला. तिनं एवढा मोठा कणकीचा उंडा मळला, वाट्या खाली घेतल्या, त्याच्यात गोळे करून दोन 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 प्रत्येकाच्या समोर आणतो. असं काय गुलाबजाम आहे कशाला लागतं हे समजत नव्हतं. अशी परिस्थिती निर्माण होईल महाराज काही दिवसांनी. मृदंग म्हणता येत नाही, पखवाज म्हणता येत नाही. काही नवीन आल्यानंतर विद्यार्थी आम्हाला महाराज ते डुमकं शिकवा आम्हाला. म्हणजे डुमकं काय भानगड, काय काय ते इतके उतावळे असतात. चार महिने राहतो पण तुमच्यासारखा पखवत वाजवता आलं पाहिजे, तुमच्यासारखं कीर्तन करता आलं पाहिजे. आता ते काही मशीन आहे का, यंत्र आहे. घरून पोरग आलं आणि त्या मशीन मध्ये टाकलं, बटन दाबलं की तिकडून विठ्ठल विठ्ठल करत बाहेर पडलं. कीर्तन कर मशीन आहे का कीर्तन करण्याचं? नाही, त्याला घासावी लागते महाराज, अभ्यास करावा लागतो. त्यांना विचारा किती अभ्यास करावा लागतो. बोट फुटेपर्यंत पहाटे इंद्रायणीच्या काठावर जाऊन पाहा तुम्ही विद्यार्थी कसे अभ्यास करतात ते. हे एवढं सोपं नाही हे चालवणं. म्हणजे तुम्हाला हा सोहळा जो वाटतो की नाही, हा हा एवढा सोपा नाही. हे पिल्ल त्यांचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल बरं का, पूर्वजन्मीचं. हे काही याच जन्मातलं आहे असं समजून. आणि यांचं एकट्याचं नाही, यांच्या आईबापाचं पुण्य, यांच्या कुळातल्या लोकांचं पुण्य आहे ते यांच्या कामी पडलं. ज्या लोकांना आपले मुलं इंजिनियर डॉक्टर वकील व्हावे वाटतात समजावं हे झोपलेले आहेत. ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलानं कीर्तन करावं, मृदंगाचार्य बनवावं, गायनाचार्य व्हावं, समजावं, हे जागे झालेत. आता जागे झालेत आपलं हे कार्य आहे. इंजिनियर व्हावं कुणालाही वाटतं, डॉक्टर व्हावं कुणालाही वाटतं, पण कीर्तनकार व्हावं हे कीर्तनकाराला सुद्धा वाटत नाही आपल्या मुलानं कीर्तनकार व्हावं म्हणून. नाही पटणार तुम्हाला. कीर्तनकाराला विचारा तुमच्या मुलानं काय व्हावं असं वाटतं, तो काय म्हणेल? इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं. पण कीर्तनकार व्हावं, भागवतकार व्हावं, प्रवचनकार व्हावं, ज्ञानेश्वरी गाथापाठ करावा असं कीर्तनकाराला सुद्धा वाटत नाही आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये. आणि ज्यांना वाटतं समजून जा यांच्यावर भगवंताची कृपा झालेली आहे, बस याच्यापेक्षा मी जास्त काही सांगत नाही. इथून पुढची परमार्थाची धुरा तुमच्या खांद्यावर घेण्याची गरज आहे. तुम्हीच केवळ परमार्थ करावा असा त्याचा अर्थ नाही. आपल्या लहान मुलांच्यावर संस्कार झाले पाहिजे याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मी तळमळीनं सांगतो, माझ्याकडे शेकडो विद्यार्थी तयार होऊन गेले, हजारो विद्यार्थी तयार करून गेले, हजारो भागवतकार तयार झाले, मुली तयार झाल्या, मुलं तयार झाले. आतल्या त्यातले काही गळूनही गेले असतील, काही पुन्हा संसारही करायला गेले असतील, गृहस्थाश्रमी झाले असतील, त्यांचा दोष नाही येतो. त्यांना पाहिजे तशी संगत पुन्हा मिळाली नाही हा दोष आहे. ते जर कायम अशा संगतीमध्ये राहिले, एकदा परमार्थात प्रवेश केलेल्या मुलाने पुन्हा पैजामान पॅन्ट घातलीच नाही पाहिजे समजावं तो जागा आहे. जर तो पॅन्ट आणि पैजामा घालून, माझं म्हणणं नाही गृहस्थाश्रम करू नये म्हणून, अवश्य करावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थाचा घ्यावा. पण हे नको ते गुटके घेतात महाराज, नको ते गुटके घेतात. तर असं नाही व्हायला पाहिजे. एकदा धोतर नेसलं की त्या धोतरातच राहिलं पाहिजे. आता रंगीत साधू निघालेत इथं नाही कोणी. रंगीत साधू म्हणजे नाही नाही हे बिचारे काय करतील, हे इथं जे येऊन आपली संस्कृती ठेवून गेली त्यांचा दोष आहे. रंगीत साधू म्हणजे रंगीत नेहरू शर्ट घालतात, पण रंगीत घालतात निळे काळे पिवळे लाल. वास्तविकता हा सात्विक परमार्थ आहे. देश तसा वेश केलाच पाहिजे. मला तुम्ही सांगा, ट्रॅफिक पोलीस आहे पण साध्या ड्रेसवर चौकात उभा राहिला, शिट्ट्या मारायला लागला, हात करायला लागला, त्याचं कुणी ऐकेल का? आणि आपल्यासारखा साधा मनुष्य पण ड्रेस घालून तिथं जर हात करायला लागला तर त्याचा ऐकावं लागेल. परिणाम कशाचा आहे? तो ड्रेसचा आहे. त्याप्रमाणे नको तुमच्यात सात्विकपणा येत नसेल तर उशीर लागेल, पण निदान सात्विकपणाचा ड्रेस तरी घाला. हे मंडळी पाहिल्यानंतर माझं हृदय भरून आलं. चांगली आनंदाची गोष्ट आहे अशा वेशामध्ये टाळकरी उभे राहणं. एका ठिकाणी बंडा त्याने कीर्तन ठेवलं होतं फलटणला, तर तिथलं कुणी इथं नसेलच पुराव्याला दाखवायला.
पण तुम्हाला वाटलं असेल तर फोन करून विचारता त्यांना. उभं राहिल्याबरोबर मी सांगितलं, पॅन्टवाले पैजामेवाले जे असतील ते खाली बसा, मला कमी गाणारे चालतील, कमी गाणारे चालतील, साधे वारकरी संप्रदायिक चाली म्हणणारे चालतील, पण पैजामेवाले पॅन्टवाले उत्कृष्ट गायक विशारद झाले असले मला नको, खाली बसा. अगोदर सर्व श्रोत्यांनीच टाळ्या वाजवल्या महाराज. आणि बंडातात्यांनी त्यावेळेस म्हटलं की अशा व्यक्तीचं असं बोलणं या ठिकाणी आवश्यक होतं. सांगण्याचं तात्पर्य काय, हे आपल्या हातात आहे संस्कृती टिकून ठेवणं. असो, झालेली सेवा भगवंताच्या, संतांच्या, तुमच्या, भगवान दत्तात्रयांच्या, या कलाकार गुणीजनांच्या, आमच्या माता पित्यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. म्हणा तू का माने वाचा.